अगदी सक्रिय राहून सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून खूप लोकांना मदत केलेली आहे. मग ते धान्यवाटप असू देत, काही औषधं असू देत, गरजेच्या वस्तू असू देत, कपडे असू देत, सगळ्या गोष्टीसाठी शिवसेना ही अग्रेसर असते. मला वाटतं शिवसेने व्यतिरिक्त इतर कोणीही अशा प्रकारची मदत करत नाही हे मला अगदी अभिमानाने सांगावंसं वाटतं. म्हणजे आपल्याला या पक्षाची सुद्धा किती गरज आहे. आणि आता ते सध्याचं जे वातावरण थोडंसं प्रकाश बोलला ते सगळं आपण बाजूला ठेवून आपण फक्त एकच लक्ष ठेवायचं आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे त्या पक्षाची आपण कायम प्रामाणिक राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तर दिवाळीच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना सुखाची, भरभराटीची, समृद्धीची आणि आरोग्याची जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी एकदा बोला जय महाराष्ट्र. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, या विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय अनिल परब साहेब, व्यासपीठावरती स्थानपन्न झालेल्या आपल्या विभागाच्या विभाग संघटक रजनीताई, या विधानसभा संघटक रुपालीताई, आटकर वहिनी जुईलीताई, आपल्या सर्वांचे लाडके आणि प्रत्येक कार्यक्रम छोटे मोठे घेणारे, प्रत्येक सणाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणारे आपले नितीन दादा इथे उपस्थित झाले. मला वाटलेलं नितीन दादांचं नाव घेतलं ती जोरदार महिलांमध्ये काया वाजल्याच पाहिजे. त्याचप्रमाणे आमचे उपविभाग प्रमुख चंद्रकांतजी पवार, आमच्या सर्वांचे लाडके कारण त्यांची ओळख जरा वेगळीच आहे. आमचे जितूदादा रुग्णसेवक म्हणून आपण ओळखतात, इथे बऱ्याच जणांना त्यांची मदत नक्कीच झालेली असेल. त्याचप्रमाणे रामभाऊ आमच्या महिला शाखा संघटक बोलते अपर्णाताई, आणि सर्व महत्वाचं म्हणजे आपल्या विभागात निनाई देवीच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या ज्यांना सन्मान मिळाला असता आपल्या सर्वांचा लाडका शाखा प्रमुख प्रकाश सकपाळ. कारण नेहमीच या पटांगणामध्ये विविध कार्यक्रम, प्रत्येक सण साजरे करून प्रत्येक महिलांना एकत्र आणण्याचं त्याचं नेहमीच काम असतं. आणि आजच्या या कार्यक्रमाचे जो दरवर्षी कार्यक्रम घेतो असे आपले आनंद फाटकजी यांना खूप खूप यांचे आभार. या सगळ्यांची नावं घेतली कारण आज दिवाळी आहे, म्हणजे धनतेरस आहे, म्हटलं आजच्या दिवशी सगळ्यांची नावंच घेऊन टाकूया. आणि आपण इथे उपस्थित सर्व निष्ठावंत शिवसैनिक आणि विलेपार्ले विभाग क्रमांक 84 महिला आघाडी आणि सर्व महिला आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. तर मला जास्त बोलायचं नाही आहे, पण हे नक्कीच सांगायचं आहे की आनंद फाटक न चुकता दिवाळीला आपल्याला इथे बिझी करतोच. बरोबर आहे, आपण सर्व मनात म्हणत असतो की आपल्याला घरी बरीच काम आहे, परंतु तो शिवसेना, शिवसेनेच्या प्रेमापोटी आपली आई म्हणून, आपली बहीण म्हणून, आपली ताई म्हणून, आपली एकदम कोणतरी घरातली व्यक्ती म्हणून आपल्याला काय महिलांसाठी करता येईल. तर आपण त्यांना एक प्रेमाचं प्रतीक असं एक साडी देऊया की आपण म्हणतो ना कोणाकडे जायचं असेल तर आपण एक काहीतरी भेटवस्तू देतो. तर खरोखरच ताई तुम्हाला सर्वांना सांगते की आपल्याला आनंदसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण आनंद फाटक हे नाव ऐकलं की आपल्याला करतो उत्तर भारतीय आहे आनंद, परंतु हा सण जो आहे तो इतक्या चांगल्या प्रकारे साजरा करणारा आनंद आणि सगळ्यांच्या मनात आणि दिवाळी सणाला आनंदी करणारा आनंद याच्यासाठी आपल्याला जोरदार टाळ्या वाजवायचे. इथून मला दिसतंय कोणाला किती टाळ्या वाजवत आहे, कारण कसं आहे की आज सगळ्यांना घरात कामं आहेत, आपण सर्वजण एकत्र इथे आलेलो आहे, थोड्या वेळात आपले प्रमुख पदाधिकारी येतीलच आणि आपल्याला साडीचं वाटप होईल. परंतु कार्यक्रम एक दिवसाचा असतो, परंतु कार्यक्रमाची तयारी नक्कीच आपल्याला 8-10 दिवसापासून करावी लागते. इथे स्टेजवरती बसलेले स्टेजवरती येतात, बोलतात, जातात, परंतु कार्यक्रमाचं आयोजन करणारे आमच्या इथे जे आनंदचं मी नाव घेते पण आनंद बरोबर प्रकाश नेहमी असतो आणि त्याचा मित्र मॉन्टी हे त्रिकूट असतं आणि शाखा क्रमांक 84 भाग्य आहे की हे त्रिकूट आपल्या शाखा क्रमांक 84 लाभलेला आहे आणि त्यांचे सपोर्ट सिस्टम म्हणजे आमचे नितीनजी डिसोलकर. तर आपल्या शाखेच्या माध्यमातून आनंद हा कार्यक्रम घेतला, धन्यवाद. मी सारखं आनंद आनंद का बोलतात क्योंकि जिसके घर में खाने को जाते तो उसकी तो वाहवा करनी चाहिए ना. बरोबर की नाही? तर तसं आहे. आणि त्याचप्रमाणे शाखेच्या माध्यमातून
विविध कार्यक्रम घेतले जातात, कुठलाही सण असू दे, त्या सण म्हणजे शिवसेना, कारण बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण. 20% नाही तर आता आपलं काही लोकांनी 80% राजकारण केलेलं आहे. तर आपल्याला मी एवढीच विनंती करते आणि इथे जे आमच्या इकडे महिला आघाडी आहे त्यांच्याबद्दल मला सांगावं वाटतं की तुम्ही इथे बसलेला आहात, आज तुमचा सन्मान होणार आहे, परंतु या सगळ्या आमच्या शाखेच्या महिला आघाडी आहे, या स्वतःच्या घरचं सर्व काम सण म्हणजे तोंडावरती आलेलं आहे, म्हणजे आजपासून आलंच आहे, परंतु आमच्या लटके बहिणींच्या प्रचारार्थ त्या संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत रोज प्रचार करतात आणि त्या नंतर जाऊन काम करतात. ही आहे आमची शिवसेनेची निष्ठावंत महिला आघाडी. मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला की आपलं प्रेम शिवसेनेवरती, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंवरती नेहमी राहू दे, कारण एका महिलेचं, एका घराचं प्रेम जर शिवसेनेवरती आहे म्हणजे ते पूर्ण कुटुंबाचं प्रेम ऑटोमॅटिकली शिवसेनेवरती असतं. आपल्यास विनंती आहे की तुम्ही आमच्यासोबत नेहमीच राहा, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आयुष्यभर कायमस्वरूपी राहू. तुम्ही आम्हाला कधी हाक मारू शकता कुठल्याही क्षणी, त्यामुळे आपल्याला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठ, महिला विभाग प्रमुख रजनीताई मेस्त्री, विधानसभा संघटिका रूपालीताई, नितीनजी डिसोलकर, चंद्रकांतजी, आमच्या पाटकरदळ वहिनी आणि नव्यानेच नियुक्त झालेल्या आमच्या समन्वयकपदी जुईलीताई शेंडे, आदरणीय व्यासपीठ आणि खास करून निनाई देवीच्या आशीर्वादाने नुकतेच या प्रभागामध्ये शाखाप्रमुख केव्हा आम्हाला मिळेल, या विभागासाठी शाखाप्रमुख केव्हा आमची संघटना शिवसेना आमचे वरिष्ठ जाहीर करतील याचे वेध सर्व आम्हा शिवसैनिकांना लागले होते. आणि त्या जागी प्रकाश सकपाळ यांची देवीच्या आशीर्वादाने, सर्व शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने प्रकाश सकपाळ यांची नियुक्ती झाली आहे. मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि खास करून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी भगिनींनो, मी सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देतो. दिवाळी तुम्हाला सुखाची, समृद्धीची आणि आनंदाची जाऊ. आज या ठिकाणी प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर रजनीताई एक आनंदाचे भाव आहे. या आनंदाच्या भावाच्या मागे एक आशीर्वादाची भावना आहे, एक प्रेमाची भावना आहे. या आमच्या माय भगिनींना गेली 15 ते 20 वर्ष आमच्या या शिवसेना शाखेच्या माध्यमातून एक सेवेचा हात म्हणून, एक प्रेमाची साथ म्हणून आनंद पाठक यांच्या रूपाने, शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आनंद पाठक याच्या माध्यमातून एक प्रेमाचा हात, मदतीचा हात, एक सेवेचा हात, या पद्धतीने तो नेहमी या महिला भगिनींना भेटवस्तू देत असतो. या भेटवस्तूच्या मागे आनंदचे त्याग असतात. या भेटवस्तूच्या मागे आनंदांचा, आनंदाने गेली 15 वर्ष या ठिकाणी सेवा देत असतो. आणि आनंदच्या कार्यक्रमाला दरवर्षी विविध माध्यमातील, विविध संस्थेतील मान्यवर असतात. ज्याप्रमाणे आज आमच्या या महाराष्ट्राचा आमचा स्वाभिमान, अभिमान ज्योतिताई ठाकरे आल्या, ज्योतिताई ठाकरे आणि युवांसाठी झगडणाऱ्या आमच्या शीतलताई शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून या दोन रणरागिणींचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. ताई, तुमच्या दोघींचं मी आमच्या या शिवसेना शाखेच्या कार्यक्रमाला मी स्वागत करतोय. ज्योतिताई आपलं या ठिकाणी आम्ही सरचं स्वागत करतोय.
बरोबरच आज आमचं भाग्य आहे की दिवाळीच्या सुरुवातीलाच शिवसेनेची वाघीण आज आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाली. निशाणी आमची मशाल आणि या मशालीच्या आमच्या या शाखेच्या कार्यक्रमाला आज एक धडधडीत तोफ, एक उत्तम अशी वक्ता ज्योतिताई ठाकरे जी वाघिणीप्रमाणे उद्धवजींना त्रास देणाऱ्या लांडग्यांच्या वरती तुटून पडते अशी ज्योतिताई ठाकरे या ठिकाणी आनंदच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. ज्योतिताई आमचा आनंद पाठक हा आपला या विभागातला शिवसैनिक आहेत. आमच्या शीतलताई नेहमी त्यांच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असतात, पण आनंद दरवर्षी ज्योतिताई गेली 15-16 वर्ष आनंद दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो आणि प्रत्येकाला दिवाळीला एक प्रेमाची भेट म्हणून त्या ठिकाणी महिलांना साड्या वाटप करत असतो. या ठिकाणी प्रत्येक कामात आनंद हा अग्रेसर पुढे असतो. कोविडच्या काळामध्ये कितीतरी लोकांना लस देणे, त्यांना हॉस्पिटलला पोहोचवणे हा आनंद आमचा मॉन्टी प्रकाश थकपाळ आपले शाखा प्रमुख ही टीम आमच्या शाखेची आमच्या नितीनजींच्या नेतृत्वाखाली आमच्या शाखेच्या नेतृत्वाखाली आमचे चंद्रकांत पवार आहे, त्यांचे चिरंजीव सिद्धेश पवार या सगळी टीम आम्ही विविध सेवाभावी उपक्रम ह्या ठिकाणी राबवून लोकांना सेवा देत असतो. खरोखरच दिवाळीची ही भेट आनंदच्या माध्यमातून आज तुम्हाला मिळालेली आहे. मी तुम्हाला सर्व माय भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. इवन मी असंही सांगेल की आई जगदंबा तुमच्या रूपाने निनाई देवीच्या रूपाने या ठिकाणी बसलेली आहे. तुम्ही आमच्या शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांना आणि खास करून आनंद पाठकच्या मागे एक आशीर्वादाचा हात ठेवा. एक मायेची शक्ती त्यांच्या मागे असू द्या, जेणेकरून काम करायची ऊर्जा त्याला सतत मिळत जावो. आणि पुन्हा एकदा मी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो, कारण या ठिकाणी आपल्याला ज्योतिताईंना आणि शीतलताईंना पण ऐकायचं आहे, आपल्या रजनीताईंना ऐकायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.